नमस्कार, मी भाग्यश्री। माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर या ठिकाणी आज आपण या ब्लाउजची खूप सुंदर अशी बोट नेक ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत। तीही तुम्ही नक्कीच पहा आणि तुम्हालाही नक्कीच आवडेल। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर याची आता आपण उंची व रुंदी पाहूयात। तर या ठिकाणी मी उंची घेतलेली आहे 15 इंच। हे ब्लाउज शिवून तयार होतं 14 इंच। रुंदी पाहूयात। हे जे ब्लाउज आहे ते आपलं 36 साईजचा आहे, तर 36 आपल्याला चौथा भाग करायचा असतो म्हणजे 9 इंच। प्लस त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन साठी 2 इंच वाढवून घ्यायचं असतं, म्हणजे एकूण रुंदी येते आपल्या ब्लाउजची 11 इंच। तर या ठिकाणी शोल्डर घेतलेला आहे 7.5 इंच। हे ब्लाउज आहे आपलं बोटनेकचं, त्यामुळे मी या ठिकाणी शोल्डर 7.5 इंच घेतलेला आहे। तर ब्लाउजच्या साईज नुसार शोल्डर, गळा रुंदी, मुंडा किती घ्यायचा आहे त्याचाही चार्टचा व्हिडिओ आपण अगोदरच तयार केलेला आहे। तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल। तर या ठिकाणी मुंडा घेतलेला आहे 6 इंच आणि 1 इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे। तर या ठिकाणी आता आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपण गळ्याची रुंदी घेणार आहोत 4.25 इंच। तर या ठिकाणी 4.25 इंचावरती एक पिक करून घ्यायची आणि इथून आपण खालच्या साईडने गळ्याची उंची घेणार आहोत। तर हे ब्लाउज आहे आपलं बोट नेकचं, त्यामुळे या ठिकाणी वरच्या साईडचा जो गळा येतो तो आपला 3.5 इंच येतो आणि खालच्या साईडने आपला गळा 4.25 इंच आला आहे की नाही ते पाहायचं आणि पाठीमागलचा गळा मार्किंग करून घ्यायचा। हा गळा गोल करण्यासाठी आपण या कोण्यावर 1 इंचावरती टिक करून घेऊयात आणि गळ्याला गोलाकार देऊन घेऊयात। तर या खालच्या साईडने आपण आणखी एक गळा तयार करणार आहोत। हा झाला वरच्या साईडचा। तर आपण या ठिकाणी गळ्याचा आकार तयार करणार आहोत। तर या ठिकाणी अगोदर आपण 1 इंचावरती एक टिक करून घेऊयात। इथून खालच्या साईडने आपण गळा तयार करणार आहोत। अगोदर आपण आपल्या पूर्ण गळ्याची उंची घेऊयात। तर आपला गळा आहे 9 इंच, प्लस त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचा आहे म्हणजे 9.5 इंच। तर या ठिकाणी 9.5 इंचावरती एक टिक करून घ्यायची आणि इथून एक आपण बॉक्स तयार करून घेऊयात। आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात। इथून अशा पद्धतीने आपण गळ्याला आकार देऊन घेणार आहोत। अगोदर डॉट डॉट मध्ये गोलाकार देऊन घ्यायचा, इथपर्यंत घ्यायचं। या ठिकाणी आपण हार्टचा शेप दिलेला आहे। ही डिझाईन खूप सुंदर आहे, याच्या साईडने आपण खूप सुंदर डिझाईन तयार करणार आहोत। तर या ठिकाणी आपली मार्किंग तयार आहे। तर हा गळा आपण आता कट करून घेऊयात। वरच्या साईडचा गळा इथून इथपर्यंत कट करत घ्यायचा आणि हा जो गळा आहे तो आपण इथून इथपर्यंत कट करत घेऊयात। तर या ठिकाणी पाहू शकता आपला गळा कशा पद्धतीने आलेला आहे। तर आता आपण हा पाठीमागलचा भाग शिवून घेऊयात। अस्तरचा भाग खालच्या साईडने टाकायचा आणि याच्यावरती ब्लाउज पीसचा भाग टाकून घ्यायचा। तर बऱ्याच जणांचे कॉमेंट्स येतात की ब्लाउजची सरळ आणि उलटी बाजू कोणती असते। तर या ठिकाणी आपल्याला ह्या घडीहून ओळखायचं असतं। इथे पाहू शकता आपण जर हे ब्लाउज उकललं तर ही घडी वरच्या साईडने येते, इथे पाहू शकता, आणि खालच्या साईडने घडी आतल्या साईडने दबलेली असते। यावरूनच आपल्याला ब्लाउज हे सरळ की उलट ओळखायचं असतं। तर या ठिकाणी मी ब्लाउज हे खालच्या साईडने सरळ बाजूने टाकलेला आहे आणि वरच्या साईडने उलट्या बाजूने। तर हा भाग आता आपण अस्तरच्या साईडने करून घेऊयात। आपल्याला आता गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। आता आपण या गळ्याला शिलाई देऊन घेऊयात। कोण्याच्या ठिकाणी सुई आतमध्ये ठेवायची, टंचन उचलायचं आणि हा भाग थोडासा फिरून घ्यायचा, परत टंचन खाली ठेवायचं आणि शिलाई देऊन घ्यायची। तर हा आपण भाग कट करून घ्यायचा। हा जो ब्लाउज पीसचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो।
आणि आता आपण गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घेऊयात, त्यामुळे आपल्या गळ्याची फिनिशिंग खूप मस्त येते। तर हा भाग आता आपण पलटी करून घेऊयात, अस्तर खाच्या साईडने टाकायचं, अशा पद्धतीने अस्तर खालच्या साईडने घ्यायचं। आणि हा जो कोना आहे तो आपण काढून घेऊया। आता आपण इथून गळ्याला शिलाई देऊन घेणार आहोत। आता आपण हा भाग अस्तरच्या साईडने करून घेऊयात आणि या साईडने पूर्ण भागाला शिलाई देऊन घ्यायची आणि इथून गळ्यालाही शिलाई देऊन घ्यायची। या ठिकाणी मी संपूर्ण भागाला शिलाई देऊन घेतलेली आहे आणि जो एक्स्ट्रा गळ्याचा वगैरे कपडा होता तो मी कट करून घेतलेला आहे। तर आता आपण डास देऊन घेऊयात। डासाची उंची घ्यायची आहे आपल्याला 4 इंच। कमरेच्या भागाला आपण पट्टी लावून घेऊयात। तर या ठिकाणी मी ही पट्टी घेतलेली आहे, तर ही पट्टी आपण या ठिकाणी ठेवूयात आणि इथून या पट्टीला आपण 1/2 इंचावरती शिलाई देऊन घेऊयात। या पट्टीला आता आपण दाब शिलाई देऊन घेऊया। तर ही पट्टी खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायची, परत एकदा 1/2 इंच फोल्ड करून घ्यायची आणि इथून एक शिलाई देऊन घ्यायची। हे जी शिलाई देणार आहोत त्या शिलाईला नंतर आपल्याला हात शिलाई करायची असते, त्यामुळे या ठिकाणी टीप मोठी ही दिली तरी चालतं। तर या ठिकाणी हा भाग आपला तयार आहे। तर याच्या साईडने आता आपल्याला डिझाईन तयार करायची आहे, त्यासाठी मी हा पिंक कलरचा कपडा घेतलेला आहे, याच्यापासून मी डिझाईन तयार करणार आहे। तर बऱ्याच जणांचे कॉमेंट्स येतात की हा जो दुसऱ्या कलरचा कपडा असो तुम्ही विकत आणता का? हो, मी हा कपडा विकतच आणते। जेव्हा अशा पद्धतीचे ब्लाउज असतात, प्लेन ब्लाउज, याच्यावरती आपल्याला कलर कॉम्बिनेशन करायचं असतं, त्यामुळे मी या ठिकाणी हा जो कपडा आहे तो विकत आणलेला असतो। किंवा कधी कधी कसं होतं, जास्त ब्लाउज पीस मोठं असेल तर त्यामधून कधी कधी उरतो, तोही कपडा मी डिझाईनसाठी वापरते। तर हा जो आहे तो मी विकत आणलेला आहे, तर याच्यापासून मी डिझाईन तयार करणार आहे। तर याच्या आता आपल्याला पट्ट्या कट करायच्या आहेत, त्या पट्ट्या आपण 1/2 इंचाच्या कट करून घेऊयात। तर ही पट्टी आपण सेंटरून फोल्ड करून घेऊयात आणि इथून एक शिलाई येऊन घेऊयात। आपल्याला छोट्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत, त्या पट्ट्या आपण 3.5 इंचाच्या कट करून घेणार आहोत। तर याची आता आपण डिझाईन तयार करून घेऊयात, त्यासाठी आपल्याला सुई व दोरा लागणार आहे। टोकापासून आपण या टोकापर्यंत शिवून घेणार आहोत, जिथून आपण अगोदर शिलाई देऊन घेतलेली आहे तिथून शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने। तर या ठिकाणी आपल्याला जास्त दोरा कच्च अवळून घ्यायचा नाही, थोडासा लूजच ठेवायचा आहे इथे पाहू शकता अशा पद्धतीने। आणि या ठिकाणी गाठ देऊन घ्यायची। इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी ही डिझाईन तयार करून घेतलेली आहे। तर अशाच पद्धतीने मी सर्व डिझाईन्स तयार करून घेणार आहे। तर या ठिकाणी मी सर्व डिझाईन तयार करून घेतलेले आहेत। तर या डिझाईन्स आता आपण गळ्याला लावून घेऊयात, त्या अगोदर आपण या गळ्याला गोठ लावून घेणार आहोत।
त्यासाठी मी ही पट्टी घेतलेली आहे। तर आपण या दोरीपासून गोट तयार करून लावून घेऊयात। दोरी या ठिकाणी ठेवायची आणि इथून एक शिलाई देऊन घ्यायची। तर हा जो कपडा घेतलेला आहे तो मी क्रॉस कट करून घेतलेला आहे। या दोरी पासून पाइपिंग कशी तयार करायची आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल। तर आता मी इथून फोल्ड करून घेणार आहे आणि इथून एक शिलाई देऊन घेणार आहे। तर गळ्याला ही पाइपिंग लावण्या अगोदर आपण गळ्याला या ठिकाणी पट्टी लावून घेऊयात। तर या ठिकाणी मी ही पट्टी घेतलेली आहे, तर ही पट्टी मी क्रॉस कपड्याचीच कट करून घेतलेली आहे। तर या पट्टीला आता आपण एका साइडनी फोल्ड करून घेऊयात आणि इथून एक शिलाई देऊन घेऊयात। तर ही पट्टी आपण या ठिकाणी ठेवूयात आणि इथून एक शिलाई देऊन घेऊयात। या पट्टीला आता आपण थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घेऊयात। तर ही पट्टी आपण खालच्या साइडने फोल्ड करून घेऊयात आणि इथून एक शिलाई देऊन घेऊयात। आता आपण गळ्याला गोट लावून घेऊयात। गोट लावत असताना फक्त वरच्या साइडने गोट दिसला पाहिजे, या ठिकाणी ठेवायचं आणि इथून शिलाई देऊन घ्यायची। तर आता आपण खालच्या साइडने डिझाईन लावून घेऊयात। डिझाईन आपण या ठिकाणी ठेवूयात आणि इथून शिलाई देऊन घेऊयात। आणि दुसरी डिझाईन त्याच्या पाशी ठेवायची खालच्या साइडने। तर अशाच पद्धतीने मी सर्व गळ्याला ही डिझाईन लावून घेणार आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा आलेला आहे खालच्या साइडने तो आपण आता कट करून घेऊयात। कट करत असताना काळजीपूर्वक कट करून घ्यायचं। तर आता आपण गळ्याला लेस लावून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी गळ्याला ही लेस लावून घेणार आहे। तर लेस या ठिकाणी ठेवूयात। लेसला आपण गळ्याच्या साइडने अगोदर शिलाई देऊन घेऊयात। तर लेस आपल्याला या ठिकाणी फोल्ड करून घ्यायची असते। लेसला आपण दुसऱ्या साइडने शिलाई देऊन घेऊयात। लावण्यासाठी आपण आता लटकन तयार करून घेऊयात। त्यासाठी मी या ठिकाणी छोटी पट्टी घेतलेली आहे। तर ही पट्टी आपली 3x3 ची आहे। तर हे दोन इंची टोकं एकमेकावरती ठेवायचे आणि या ठिकाणी मी छोटी रेडीमेड दोरी घेतलेली आहे। ही दोरी आपण या ठिकाणी ठेवूयात आणि इथून एक शिलाई देऊन घेऊयात। एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। दुसरे साइडने आपण लटकन लावून घेणार आहोत या ही साइडनी। तर या लटकन मध्ये आपण हे मोठे मणी लावून घेणार आहोत। या ठिकाणी आपण अशा पद्धतीने हे लटकन तयार करून घेतलेलं आहे। तर हे लटकन आपण या ठिकाणी पॅक करून घेऊयात।
तर या ठिकाणी आपली डिझाईन झालेली आहे. ही जी डिझाईन आहे त्यावरती आपण हे छोटे पॅच लावून घेऊयात. आणि या ठिकाणी आपण हे पॅच लावून घेऊयात. हे जे छोटे पॅच लावलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही मनी ही लावून घेऊ शकता. ही खूप मस्त दिसतं. या ठिकाणी आपली ही डिझाईन कम्प्लीट झालेली आहे. ती पाहू शकता आपल्या डिझाईनला लुक खूप छान आलेला आहे आणि कलर कॉम्बिनेशन मुळे आपली डिझाईन आणखीनच खूप सुंदर दिसत आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही नक्कीच आवडेल आणि तुम्हालाही नक्कीच जमेल. तर ही डिझाईन कशी वाटली ती मला नक्की कॉमेंट्स करून आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येईल आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.